दहा पिढा. मोशे आणि अहरोन फारो राजाकडे गेले. ते म्हणाले, इस्रायलचा देव म्हणतो आहे माझ्या लोकांना जाऊ दे. फारोने त्यांचे काही ऐकले नाही. इस्रायलच्या लोकांना सोडण्याऐवजी त्याने त्यांना अजून जास्त त्रासदायक कामे करण्यास सांगितले. फारोने इस्रायल लोकांना जाण्यासाठी नेहमी नाही म्हटले, म्हणून देवाने मिस्र देशावर 10 गंभीर पिढा पाठवल्या. या सर्व पिढ्यांच्या द्वारे देवाने दाखवले की तो फारो आणि मिस्र देशातील देवांपेक्षा खूप शक्तिशाली आहे. देवाने मिस्रामध्ये असलेल्या नाईल नदीच्या पाण्याचे रक्त बनवले, पण तरीही फारो इस्रायल लोकांना मिस्रातून जाऊ देण्यास मनाई करू लागला. मग देवाने सर्व मिस्र देशामध्ये बेडूक पाठवले. फारोने मोशेस हे सर्व बेडूक दूर व्हावे म्हणून विनंती केली, पण सर्व बेडूक मेल्यानंतर फारोचे मन आणखीनच कठीण झाले व त्याने इस्रायल लोकांना मिस्रातून जाऊ देण्याची मनाई केली. मग देवाने उवांची पिढा पाठवली. मग त्याने गोमाशांची पिढा पाठवली. मग फारो राजाने मोशे आणि अहरोन यांना बोलावून म्हटले की जर या आलेल्या पिढा दूर होतील तर तो इस्रायल लोकांना मिस्रातून जाऊ दे. ज्या वेळेस मोशेने देवाची प्रार्थना केली त्यावेळेस सर्व गोमाशांची पिढा दूर झाली, पण फारोने आपले मन आणखीनच कठीण केले व इस्रायल लोकांना मिस्रातून जाण्यास मनाई केली. मग देवाने मिस्री लोकांचे सर्व पाळलेली जनावरे आजारी पाडून मारून टाकले, पण तेव्हा फारोचे मन अधिकच कठीण होत गेले व त्याने इस्रायल लोकांना जाऊ दिले नाही. मग परत देवाने मोशेला फारो समोर हवेमध्ये राख फेकण्यास सांगितले. त्याने तसं केल्यानंतर सर्व मिस्र देशातील लोकांना अंगावर मोठे फोडे झाले, पण मात्र इस्रायल लोकांवर त्याचा प्रभाव पडला नाही. देवाने फारोचे मन अधिक कठीण केले. फारो त्यांना जाण्यास मनाई करू लागला. त्यानंतर देवाने मिस्र देशावर गारांची पिढा पाठवली. त्यामुळे त्यांच्या बऱ्याच शेतातल्या पिकांचे नुकसान झाले व बाहेरच्या हर एक माणसाला मारून टाकले. फारोने मोशेला व अहरोन यांना बोलावून सांगितले, मी मोठे पाप केले आहे, तुम्ही सर्व मिस्रातून जाऊ शकता. मग मोशेने प्रार्थना केली व गारांचा पाऊस बंद झाला. या वेळेला पुन्हा फारोने पाप केले व आपले मन कठीण केले. देवाने मिस्र देशावर टोळांची पिढा पाठवली. या गारा पडल्यामुळे राहिलेले शेतातले पीक या टोळांनी खाऊन टाकले. त्यानंतर देवाने मिस्र देशावर 3 दिवस निबिड अंधाराची पिढा पाठवली. एवढा अंधार आणि काळोख होता की मिस्री लोक घराबाहेर निघू शकत नव्हते, पण इस्रायली लोक होते त्या ठिकाणी प्रकाश होता. अशा प्रकारे 9 पिढ्यानंतरही फारोने इस्रायल लोकांना जाऊ दिले नाही. फारो ऐकत नसल्यामुळे देवाने आणखी एक पिढा त्यांच्यावर पाठवली. या पिढीनंतर फारोचे मन बदलून गेले.